चीनची ड्रोन विरोधी प्रणाली तयार. कमी उंचीवरून उडणाऱ्या ड्रोन विमानांना लक्ष्य करू शकणारी लेझर स्वरूपामधील संरक्षणात्मक प्रणाली तयार करण्यात चीनला यश आले आहे. या प्रणालीद्वारे लक्ष्य निश्चित करण्यात आल्यानंतर अवघ्या 5 सेकंदाच्या आत सुमारे 2 किमीच्या त्रिज्येमध्ये असलेल्या ड्रोन विमानाला अचूकपणे भेदण्यात यश येईल असे चीनच्या भौतिकशास्त्र व अभियांत्रिकी संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. बिल गेट्स दान करणार $50 कोटी. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जगातील विकसनशील देशांमध्ये मलेरिया आणि अन्य संक्रामक रोगांचा सामना करण्यासाठी $50 कोटी दान करण्याची घोषणा केली आहे. सध्या जगासमोर इबोलाचे आव्हान उभे असून त्याचा सामना करण्याची वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पृथ्वीपासून 2300 प्रकाश वर्ष अंतरावर नव्या ग्रहाचा शोध. खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 2300 प्रकाश वर्ष अंतरावर एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. त्याच्या वातावरणात हायड्रोजन आणि हेलियम अधिक प्रमाणात असल्याने तो वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. या ग्रहाला PH3C असे नाव देण्यात आले आहे. एल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतची माहिती दिली. दिल्लीत फेरनिवडणूक अटळ. राजधानी दिल्लीत विधानसभेची फेरनिवडणूक अटळ ठरली असून सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपासह आम आदमी पक्षाने देखील दिल्लीत पुन्हा निवडणूक घ्यावी कारण आपण सरकार स्थापन करू इच्छित नाही असे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आज स्पष्ट सांगितले. आमदार असलेल्या काँग्रेसने देखील फेरनिवडणुकीच्याच बाजूने कौल दिला. नजीब जंग यांनी देखील रात्री केंद्राकडे दिलेल्या अहवालात दिल्लीत सरकार स्थापन करण्यास कोणीही तयार नाही असे स्पष्ट केले आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना जपानचा सर्वोच्च सन्मान. भारत जपान संबंधांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना जपानच्या सर्वोच्च राष्ट्र नागरिक सन्मानासाठी निवडण्यात आले असून हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय असून त्यांना द ग्रेट कॉइन ऑफ द ऑर्डर ऑफ द पाउलिया फ्लॉवर्स हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. काश्मीरमध्ये भाजपचे 44+ मिशन. महाराष्ट्र हरियाणा नंतर भाजपने आता जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी पक्षाने 44+ मिशन हाती घेतले आहे. राज्यातील कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. तसेच पक्षाचे चेहरे बदलण्याची जोखीमही त्यांनी स्वीकारली आहे. गैर कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती आवश्यक, राष्ट्रपतींचे प्रतिपादन. देशातील गरिबी कमी करायची असेल तर गैर कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोक काम करतात, त्या पार्श्वभूमीवर गैर कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवल्या जातात. ग्रामीण भाग तसेच छोट्या शहरात कृषी प्रक्रिया उद्योगांचे जाळे विणले जाऊ शकते अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रपती यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयातच. राज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे सह्याद्रीऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी त्यासाठी अपवाद राहील. मंत्रालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार. महाराष्ट्रात नव्याने सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. आघाडी सरकारच्या काळात सिंचन खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासोबतच राज्य सरकारने घेतलेले कोट्यावधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले, हे पैसे नेमके कुठे गेले हे तपासण्यासाठी अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य शासनाचा विचार असून माजी मंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विदर्भ योग्य वेळी. भाजपने ज्या पद्धतीने झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्याची निर्मिती केली तीच पद्धत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करताना वापरली जाईल. आंध्रच्या विभाजनाच्या संदर्भात काँग्रेसने केलेली चूक भाजप करणार नाही असे सांगत योग्य वेळी स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेतला जाईल असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नेतेपदासाठी पृथ्वीराजना विरोध. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पक्षांच्या आमदारांचा विरोध असल्याने येत्या गुरुवारी होणाऱ्या निवडीच्या वेळी कोणाची वरी लागते याबाबत उत्सुकता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव दिल्लीतून रेटण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचा विरोध करू असे आमदारांकडून सांगण्यात आलं आहे. गोल्फ कोर्समधील अरेरावीची होणार चौकशी. खारघरमधील गोल्फ कोर्समधून धामोळ्या पाड्यात जाणाऱ्या आदिवासींना अरेरावी आणि दादागिरीची भाषा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गंभीर दखल सिडकोने घेतली आहे. या प्रकल्पाला लागूनच असलेल्या आदिवासी पाड्यात रहिवासी अजून देखील प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. पाड्यात जाण्याचा मुख्य रस्ता गोल्फ कोर्समधून जातो मात्र येथील कर्मचारी हे आदिवासींशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट स्टिकरला रिक्षा चालकांचा विरोध. रिक्षा चालकांची अरेरावी तसेच प्रवाशांबरोबर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक रिक्षाच्या दर्शनी भागात ट्रॅफिक स्मार्ट स्टिकर लावण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मात्र रिक्षा संघटनांनी वाहतूक विभागाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे त्यामुळे या संकल्पनेची अंमलबजावणी रखण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळ सादरीकरणासाठी सिडको सज्ज. आघाडी सरकारच्या काळात पार घालण्यात आलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण दाखवण्यासाठी सिडको सज्ज झाली असून देशातील या महत्वाकांक्षी प्रकल्पासोबतच मेट्रो, गृहनिर्माण योजना, पनवेल रेल्वे टर्मिनल्स, उरण पनवेल रेल्वे मार्ग, ग्रामविकास, भूमिपुत्र, पत्रकार भवन यांचे सादरीकरण दाखवले जाणार आहे. बेलापूर किल्ल्यांचे संवर्धन करणार पालिका. नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या बेलापूर किल्ल्याची झाली दुरावस्था पाहून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिका पुढाकार घेणार आहे.
यासाठी सिडको महसूल विभाग व पुरातत्व विभागाची संयुक्त समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. चॅपेल रिंगमास्टर सारखे वागायचे. 2005 ते 2007 या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणेच वागायचे. आपले म्हणणे ते खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेत नव्हते. त्यांनी द्रविडला हटवून आपल्याला कर्णधार करण्याचे आम्ही दाखवले होते. असा बाउन्सर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या प्लेइंग इट माय वे या आगामी आत्मचरित्रामध्ये टाकला आहे. पाकने 20 वर्षानंतर कांगारूंना नमवले. कर्णधार मिसबा उल हकची विक्रमी शतकी खेळी आणि त्यानंतर जुल्फिकार बाबरची भेदक गोलंदाजी या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी 356 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे 20 वर्षानंतर प्रथमच त्यांनी या संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. याआधी पाकिस्तानने 1994 मध्ये आपल्याच भूमीवर 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली होती. मुद्गल समितीचा अहवाल सादर. आयपीएलच्या 6व्या हंगामात झालेल्या सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या मुद्गल समितीने आपला अंतिम चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे सोमवारी सादर केला आहे. या अहवालामध्ये आयसीसीचे कार्यकारी अध्यक्ष एन श्रीनिवास आणि 12 क्रिकेटपटू विरोधात आरोप करण्यात आले असून त्याबाबतचे सदर पुरावे सादर करण्यात आले आहेत. हॉकीपटू संदीप सिंगवर लवकरच चित्रपट. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती मॅरी कॉम हिच्यावरील चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यश लक्षात घेऊन भारताचा अव्वल हॉकीपटू संदीप सिंग याच्या जीवनावर लवकरच चित्रपट काढण्यात येणार आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंगने या चित्रपटासाठी पुढाकार घेतला असून तिने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. फॅनव्ह्यू आता गुगल प्ले आणि फेसबुकवर देखील. राष्ट्रीय पारितोषिकांसह वेगवेगळ्या महोत्सवात पुरस्कार आणि रसिकांच्या मान्यतेची मोहर उमटवणारा फॅनव्ह्यू हा चित्रपट आता गुगल प्ले आणि फेसबुकवर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्माते विवेक कजरिया व निलेश नवलखा यांनी ही नवी वाट चोखाळली असून सिया एंटरटेनमेंट आणि सिने कॅरवॉन यांच्या संयुक्त विद्यमाने फॅनव्ह्यू आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे.